सर ज्या प्रकारे एक पोटनिवडणूक होती त्यामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते की हा भाजपाचा गट राखला जाईल, लेकिन पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तुम्ही कसं निरीक्षण करायचं? पराभवाला तर सामोरं जाता जावं लागलेलं आहे आणि 30 वर्षानंतर जवळजवळ कसबा भारतीय जनता पार्टीकडे आता नसणार आहे. तर मताधिक्य पण तसं थोडं जास्ती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ह्याचा खूप खोल जाऊन अभ्यास करायला पाहिजे की का हा पराभव झाला, कुठे कमी पडलो, प्रचारामध्ये कुठे काही कमी पडलो का, त्यानंतर संघटनात्मक कुठे कमी पडलो का, कुठल्या बूथवर अपेक्षित जिथे मतदान व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही का. आणि मला वाटतं की ज्या मायक्रो प्लॅनिंगनी प्रचार करण्यात आला त्याच मायक्रो प्लॅनिंगनी आता ह्या रिझल्टचं मला वाटतं की ॲनालिसिस करायला पाहिजे आणि तेव्हाच कळेल की का पराभव झाला. जिथे तुम्हाला मताधिक्य मिळत होतं तिथेच तुम्ही कमी पडलात, त्याला कोण जबाबदार आहे असं वाटतं? कारण की सीएम असतील, डिप्टी सीएम असतील, तिथून सर्व मंत्री महोदय दोन दोन तीन तीन दिवस इथं होते तरी देखील पराभव सामोरं, नेमकं चूक कुठे झाली असं एक वैयक्तिक वाटतं तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की थोडा परसेप्शनचा गेम होता, हा परसेप्शनचा प्रचार होता. मग त्यामध्ये एक रवींद्र धंगेकर हे पहिल्यापासूनच थोडे माउथ पब्लिसिटी त्यांनी जास्ती केलेली होती आणि आम्ही पण त्याला काउंटर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले, पण थोडं परसेप्शनच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो असं मला वाटतं आणि धंगेकरांनी ते जरा थोडं चांगल्यारीत्या केलं असं माझा अंदाज आहे. टिळक कुटुंबामध्ये जर उमेदवारी दिली असती तर एवढा मोठा नामुष्कीने पराभव स्वीकारावा लागला नसता भाजपला असं वाटतंय? मला असं वाटतं की आता ह्या प्रश्नामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं. आता जर तरमध्ये काही अर्थ नाही, हा जो निकाल लागलेला आहे त्याचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करण्याची वेळ आहे ही. आणि पुढे जर का परत 2024 साली जर का कसबा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे आम्हाला आणायचा असेल तर उद्यापासूनच मी कसबा मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करीन की आपण आता परत कामाला लागू, जोमाने कामाला लागू आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत परत पोचण्याचा प्रयत्न करू. त्यांना नक्की काय खटकलं ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा फीडबॅक घेऊ आणि त्याप्रमाणे त्यात सुधारणा करू. पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये असं घडलं की पैशाचा वारंवार वापर केला गेला असे व्हिडिओ देखील समोर आले. नेमकं काय घडलं असं वाटतं, तिथं चूक झाली असं वाटतंय जे सोशल मीडियावर समोर आलं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ते सोशल मीडियापुरतंच राहिलेलं आहे, कारण काय कुठले गुन्हे तर दाखल केलेले नाही आहेत कोणावर. आणि जर का तसं असं गुन्हे दाखल केले असते, नुसतं तक्रारी केलेल्या